शिवसेनेच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलल्याने अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक धनुष्यबाण या चिन्हावर लढण्याच्या एकनाथ शिंदे गटाच्या स्वप्नावर आज विरजण पडलंय. उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील मेळाव्यात बोलताना मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली. त्यांच्या या विधानाचा समाचार आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलाय. क्रीडा विश्वात भारताचा विजयरथ पाकने रोखलाय. आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानने 13 धावांनी विजय मिळवलाय. यासह देशभरात आज घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक धनुष्यबाण या चिन्हावर लढण्याच्या एकनाथ शिंदे गटाच्या स्वप्नावर आज विरजण पडलंय. केंद्रीय निवडणूक आयोगाने खरी खोटी शिवसेनेच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना खरी असल्याचा दावा करत धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचा दावा खोडून काढत त्यांच्या मागणीला विरोध दर्शवलाय. निवडणूक आयोगाने खरी आणि खोटी शिवसेना या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली आहे. यामुळे अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक धनुष्यबाण या चिन्हावर लढण्याच्या योजनेवर पाणी फिरले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील मेळाव्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली होती. त्यांच्या या विधानांचा समाचार घेण्यासाठी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे मैदानात उतरले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवाज शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त न बोलवता तिकडे केक खायला गेले होते असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलंय, पण त्यामुळे काय बिघडलंय असा सवाल राणे यांनी केला. आंतरराष्ट्रीय संबंध, राजनैतिक संबंध हा एक विषय असतो, त्यामुळे कधी कधी दोन देशांमधील पंतप्रधानांना असा निर्णय घ्यावा लागतो, पण तो विषय उद्धव ठाकरे यांना कळणार नाही असं राणे म्हणाले. आदिपुरुष चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांना या चित्रपटातील काही बाबी खटकल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त व्हायला सुरुवात केली होती, ज्यात अनेकांनी रामायणातील बदलत्या पात्रांवर आक्षेप घेतल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर भाजप नेते राम कदम यांनी देखील या चित्रपटाला विरोध करत चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा देत ट्विट केलं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र या चित्रपटाला आपला पाठिंबा दर्शवलाय. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी ट्विट करत आदिपुरुष चित्रपटाला आपला पाठिंबा दर्शवलाय. गुजरात मधील रेल्वे संरक्षण दलाने मुंबई गांधीनगर वंदे मातरम एक्सप्रेसची धडक बसलेल्या मशीनच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. मशीनच्या धडकेमुळे ड्रायव्हर कोचच्या पुढील भागाचं नुकसान झालंय. काल सकाळी 11:15 सुमाराला या गाडीची अहमदाबाद जवळ मशीनच्या एका कळपाला धडक बसली, त्यात 4 मशी ठार झाल्यात. अहमदाबाद मधील वाटवा आणि मणिनगर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ही घटना घडली. त्यावेळी ही गाडी गांधीनगर कडे जात होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने या मशीनच्या मालकांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला असून त्यानुसार कारवाई करण्यात आली. जे मूळचे अनुसूचित जातीचे आहेत पण ज्यांनी धर्मांतर केलंय त्यांना अनुसूचित जातींचा दर्जा देण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी केंद्र सरकारने 3 जणांचा एक आयोग नेमलाय. माजी सरन्यायाधीश KG बालकृष्णन हे आयोगाचे अध्यक्ष असतील. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने गुरुवारी या संबंधात अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार 3 सदस्यीय आयोगात निवृत्त IAS अधिकारी डॉक्टर रवींद्र कुमार जैन आणि UGC सदस्य प्रोफेसर सुषमा यादव यांचाही समावेश करण्यात आला. घटनेच्या कलम 341 अंतर्गत राष्ट्रपतींनी वेळोवेळी जारी केलेल्या आदेशांच्या चौकटीत या प्रस्तावाचा अभ्यास करून सरकारला हा आयोग आपली शिफारस सादर करणार. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात NCB कडून राबवल्या जात असलेल्या मोठ्या अभियाना अंतर्गत जप्त करण्यात आलेले तब्बल 25,000 किलो अंमली पदार्थ शनिवारी नष्ट केले जाणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान यावेळी अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर बैठक होणार असून ईशान्येकडील राज्यातील अंमली पदार्थांच्या उलाढालीवर लगाम कसण्यासाठीच्या उपायांवर त्यात उहापोह केला जाणार आहे. अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या बैठकीला ईशान्येकडच्या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर हे अंमली पदार्थ नष्ट केले जाणार आहेत. मध्य प्रदेशातील बाबिना येथे फील्ड फायरिंग सराव दरम्यान T-90 रणगाड्यांचे बॅरल फुटल्याने झालेल्या स्फोटात भारतीय लष्कराचे 2 जवान शहीद झालेत आणि आणखी 1 जखमी झालाय. बाबिना फील्ड फायरिंग रेंजमध्ये 6 ऑक्टोबर रोजी झालेल्या वार्षिक सरावाच्या वेळी टँकची बॅरल फुटून ही दुर्घटना घडली. टँकवर 3 कर्मचारी तैनात होते. स्फोट झाल्यानंतर या 3 जवानांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलंय, पण त्यांना झालेली इजा गंभीर स्वरूपाची असल्याने त्यात कमांडर आणि तोफखाना चालवणारा जवान असे 2 जण मरण पावले.
पँडेलिया स्फोटक प्रकरणात आपल्या विरोधात UAPE कायद्याअंतर्गत करण्यात आलेली कारवाई रद्द करावी अशी मागणी करणारा माजी पोलीस अधिकारी सचिन वाजे याचा अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावलाय. प्रादेशिक अधिकार क्षेत्राअभावी ही याचिका फेटाळण्यात आली आहे असं न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता आणि अनिश दयाल यांच्या खंडपीठाने सांगितलं. केंद्राने यापूर्वी वाजे यांच्या याचिकेला विरोध केला होता कारण ती दिल्ली उच्च न्यायालयासमोर ठेवण्यायोग्य नाही आणि या प्रकरणाशी संबंधित सर्व काही मुंबईतच घडलं असल्याने ती मुंबई उच्च न्यायालयात दाखल करायला हवी होती अशी भूमिका त्यांनी मांडली होती. याआधी गृह मंत्रालयाने हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात चालवण्याचा आदेश पारित केला होता. ब्रिटनमध्ये गेल्या काही काळात हिंदू समुदायाच्या विरोधात द्वेषाचं वातावरण तयार केलं जात असून तेथे राहणाऱ्या या समुदायाला लक्ष्य करण्याच्या घटना घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या हिंदू फोबियाच्या विरोधात लढण्याचा निर्धार या देशातील विरोधी पक्ष असलेल्या लेबर पार्टीने व्यक्त केलाय. अलीकडेच भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान झालेल्या क्रिकेट सामन्यानंतर लेसिस्टर आणि बर्मिंगहॅम येथे धार्मिक हिंसाचार आणि द्वेषातून निर्माण झालेल्या हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यात धर्माच्या आधारावर लक्ष्य करण्याचे प्रकार घडले होते. या प्रकाराच्या घटनांविरुद्ध लढण्याची ग्वाही आता लेबर पक्षाने दिली आहे. महिला आशिया चषक स्पर्धेतील भारताचा विजयी रथ अखेरास पाकिस्तानने रोखलाय. या सामन्यात पाकिस्तानने 13 धावांनी विजय मिळवलाय. यासह भारतीय संघाला स्पर्धेतील पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलंय. पाकिस्तान महिला संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय पाकिस्तानी फलंदाजांनी योग्य असल्याचं सिद्ध करत निर्धारित 20 षटकात 6 बाद 137 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात भारतीय महिला संघाचा डाव 124 धावांवरच गुंडाळला.